नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. विदर्भ स्पेशल रेसिपी आहे कानोले, गव्हाच्या पिठाचे कानोले. तर हे दोन प्रकारचे केले जातात, एक तर गुळापासून आणि दुसरे म्हणजे साखरेपासून. तर साखरेपासून कानोले कसे करायचे स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला मी देणार आहे. तर बघा, अशा प्रकारचे हे कानोले असतात. तर त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. गहू न कांटा ही झटपट रेसिपी आहे. तर त्यासाठी गहू जे आहेत ते जाडसर दळून आणा आणि एखाद्या पातळ कपड्याने हे गव्हाचं पीठ गाळून घ्या, म्हणजे खाली मस्त सफेद बारीक पीठ येईल आणि वरती कोंडा जाडसर रवा बाजूला होईल. मोठ्या वाटीने म्हणजेच कटोऱ्याने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गॅस पेटवून मोठी कळी ठेवायची आहे, त्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि 3 ते 4 मिनिट हे पीठ सुकच मीडियम गॅसवरती मस्त भाजायचं आहे. ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाऊण वाटी पिठी साखर, म्हणजे 2 वाट्या लागणार आहे. 1 छोटी वाटी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा चारोळी, 8-10 हिरवी वेलची, मनुका, काजू, बदाम, पिस्ता. तर हे इतर साहित्य आपण घेऊ शकता, म्हणजेच ड्रायफ्रूट्स आपण घेऊ शकता, परंतु मी ते घेणार नाही. एकदम प्लेन अशी ही करंजी मी करणार आहे, म्हणजेच कानोले करणार आहे. एकदम पारंपरिक गावठी पद्धतीचे हे कानोले आहे. पूर्वी माझी आजी करायची, त्यानंतर आई पण करते आणि मी सुद्धा करते, आणि अशाच प्रकारचे कानोले आम्हाला आवडतात. परंतु आता काळानुसार यामध्ये खूप बदल होत चाललेला आहे. सर्वांकडे सुकामेवा असतो, तर तो सुकामेवा टाकून सुद्धा हे कानोले केले जातात. त्यानंतर मी गव्हाचं पीठ 4 ते 5 मिनिट मस्त खमंग भाजून घेतलेलं आहे, त्यातच सुकं खोबरं आणि चारोळीसुद्धा टाकलेली आहे. म्हणजे आता पीठ आपलं लगभग भाजून झालेलं आहे, फक्त 1/2 मीठ हे भाजायचं आहे. 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. तूप मस्त या पिठामध्ये मिक्स होईल तोपर्यंतच भाजायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. पीठ मस्त भाजून झालेलं आहे, कलरसुद्धा बघा चेंज झालेला आहे आणि याचा वास पण खूप मस्त येतो. पूर्वी माझी आई जेव्हा गावासाईडला असे कानोले करायची, तर आजूबाजूला याचा खमंग वास यायचा. जेव्हा अक्षय तृतीया यायची तर घरोघरी अशा प्रकारचे कानोले बनवले जायचे, कुणी गुळाचे बनवायचे तर कुणी साखरेचे. परंतु वास हा आजूबाजूला दरवळायचा, का समजायचं की याच्या घरी आज कानोले करणं चालू आहे. त्यानंतर पीठ थंड झालेलं आहे, तर 2 पाऊण वाट्या आपण पीठ साखर घेतलेली आहे, तर ती गाळून याच्यामध्ये मिक्स करायची आहे. असे काही सण आहेत, आपले त्यौहार आहेत, का त्याची तयारी 1 महिन्यापासून चालू होते. जसे की बायका बघा पापड, कुडया, शेवड्या असे कित्येक वाळवणीचे पदार्थ बनवतात, कारण अक्षय तृतीयेला आपले जे पूर्वज असतात त्यांना जेवायला बोलवलं जाते, पितृ केल्या जातात. त्यासाठीच ही सर्व खटपट आहे. आणि जे ह्या रेसिपी उन्हाळी आहेत त्या हमखास या दिवशी तळल्या जातात, भाजल्या जातात. आणि विशेष करून बरेच ठिकाणी बघात, जोपर्यंत अक्षय तृतीयेला आंब्याचा रस बनवला जात नाही तोपर्यंत आंबेसुद्धा खात नाही. म्हणजे आपल्या पूर्वजांना आधी आंबे द्यायचे नंतर आपण खायचे असासुद्धा रिवाज आहे. त्यानंतर मी परत आता 1 पातळ कपडा घेतलेला आहे, त्याने हे पीठ गाळून घेणार आहे. म्हणजे याला सपीठ म्हणतात, म्हणजेच 1 प्रकारचा आपला मैदा म्हणा, हे गव्हाचं पीठ आहे आणि मस्त बारीक कपड्याने गाळून घेतलेलं आहे. म्हणजेच कानोले तयार करायला जे पीठ लागणार आहे, ज्याची आपल्याला पुरी बनवायची आहे, तर ते आपण गव्हाचंच पीठ घेणार आहोत. तर 1 वाटी आपण हे पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 पळी तेल टाकायचं आहे. तेल गरमही टाकू शकता किंवा थंडही टाकू शकता. हे व्यवस्थित आता तेल आणि मीठ पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचा मस्त घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. आजची आपली कानोल्याची रेसिपी खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे. नाहीतर यासाठी गहू कांडून घ्यायचे असतात, म्हणजे त्याचा कोंडा काढायचा असते, किंवा गव्हाला तेलमीठ लावून पाणी लावून ते गहू दाबून ठेवले जातात. सुकल्यानंतर ते जाडसर धरून आणले जातात, त्याचा रवा पाडला जातो, तो रवा पाकडून घेतला जातो आणि जे खालचं बारीक पीठ आहे ते या कानोल्यासाठी वापरले जाते. परंतु आपली रेसिपी एकदम झटपट आहे. तर आपण पीठ मस्त भिजवून घेतलेलं आहे, भिजवल्यानंतर 10 मिनिटे मुरूनसुद्धा घेतलेलं आहे. ज्यावेळेस कानोले बनवायचे आहेत त्यावेळेस वेलची 2 ते 3 चमचे साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायची. आणि हा वाळा आहे, तर अक्षय तृतीयेला हा वाळा हमखास वापरतात. तर पाण्यामध्ये टाकून याचं सुवासिक पाणी पिल्या जाते, किंवा अशा प्रकारे जी आपण वेलची बारीक केलेली आहे त्यामध्ये ह्या काळ्या टाकून
बारीक केली जाते आणि त्याची वस्त्रगाळ पावडर आपल्या सरणामध्ये टाकली जाते. तर असं ही पारंपरिक पद्धत आहे. तर आता वेलची बारीक करून झालेली आहे तर ते एका चाळणीने गाळून घ्यायची आणि जी साल वरती राहते तर ती तुम्ही चहामध्ये वापरू शकता. आता हे सरण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आमच्या विदर्भामध्ये याला बदगं म्हणतात, कानोल्याचं बदगं. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कानोले तयार करायला घ्यायचे आहेत. कानोले अगदी सुहासिक होतात, खमंग होतात आणि तोंडात टाकतात विरघळणारे होतात. म्हणून यामध्ये पूर्वी इतर साहित्य टाकत नव्हते, परंतु आता मी चारोळी टाकते. फक्त प्लेन कानोले बनवायचे. गव्हाचं पीठ झाकून ठेवून 10 ते 15 मिनिटांनंतर त्याचे मस्त छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि अशा रीतीने लांबट किंवा गोल तुमच्या आवडीनुसार त्याची पुरी बनवायची आहे. पुरी जास्त जाडही नको आणि जास्त पातळी नको, तर मीडियम साईजची पुरी बनवायची आहे. तर मी अंडाकृती साईजची ही पुरी बनवली आहे आणि त्यानंतर अशा रीतीने कानोले तयार करत आहे. बाजारामध्ये कानोल्याचे साचेसुद्धा विकत मिळतात, तर त्यासाठी गोल पुरी बनवावी लागते आणि त्या साच्यावरती एका साईडला पुरी ठेवून ती खोल भागामध्ये व्यवस्थित बोटाने दाबून त्याच्यामध्ये सारण भरायचं असते. दुसऱ्या साईडची जी पुरी आहे ती त्याच्यावर ठेवायची असते आणि साचा बंद करायचा असतो. अशा रीतीने तुम्ही कानोले तयार करू शकता. आणि हेच जे सारण आपण बनवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण आवडीनुसार जास्तही घेऊ शकता. तर ही पद्धत खूप जुनी आहे, पारंपरिक आहे आणि अस्सल गावरान आहे. कानोले तुम्ही गव्हाचे बनवा किंवा साखरेचे बनवा, कृती सेम आहे. फक्त साखरेऐवजी गूळ टाकावा लागतो आणि गुळाच्या कानोल्यामध्ये काही ठिकाणी थोडंसं दुधाचं प्रमाणसुद्धा टाकलं जाते. तर आता याला मुरड करून घ्यायची आहे, म्हणजेच मुरड मारायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नखाने बोटाच्या टोकावरती ही जी पारी आहे जी आपण दाबून घेतलेली आहे साईडची, ती दुमडायची आहे, म्हणजेच छान डिझाईन तयार होते. याच पद्धतीने सर्व कानोले तयार करून घ्यायचे आहे. कानोले करताना एक जाड कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कानोले ठेवायचे आहे आणि वरूनसुद्धा झाकण तिच्यावरती जाड ठेवायचं आहे, म्हणजे जे हे आपले कानोले आहे ते सुकणार नाही. जर सुकले तर त्याला तळा जाऊ शकतो, जी वरची आपली पापळी आहे त्याला तळा जाऊ शकतो. तर कानोले मस्त तयार झालेले आहे आणि आता हे तळायचे आहे. कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाका. जास्त कळकळीत तेल गरम होऊ देऊ नका, नाहीतर कानोले टाकता बरोबरच ते लाल होतील. मस्त सफेद सफेद कानोले तळून घ्यायचे आहेत. फक्त लक्षात ठेवायचं आहे की जी आपली वरची पापडी आहे ती कच्ची राहायला नको. याच पद्धतीने जेही आपण कानोले तयार केलेले आहे जेवढे असतील तेवढे सर्व कानोले तेलातून तळून काढायचे आहेत. आमच्या विदर्भामध्ये ही प्रोसेस जी आहे ती आदल्या दिवशी करतात. दिवसभर कानोले बनवतात, संध्याकाळच्या वेळेस ते तळतात. त्याचबरोबर शेवळ्याचा भात बनवला जातो, सांडोई कुरडई पापड तळले आणि शेवळ्याच्या भातावरती दूध तूप कानोला आणि तोंडी लावायला पापड कुरडई सांडोळी. आहा काय मस्त जेवण असते. आणि या दिवसाला आमच्या इथं लाटपाट म्हणत, तर अकुजीच्या आदल्या दिवस म्हणजे लाटपाट. या पद्धतीने सर्व कानोले तळून घ्या. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.